नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? डोमिनिकल सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. सगळ्यात प्रथम तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जरा मला लेटच झालं, कारण मी माझं दात दुखत होतं, तर दाताचं दुखणं तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. आणि आज मी 10 दिवसातून काहीतरी व्हिडिओ बनवत आहे, सो त्याच्यामध्ये पूर्ण माझा वेळ गेला. मला बोलायला पण जमत नव्हतं, मग थोडं मी डॉक्टरकी केली त्याची. आणि आता डॉक्टरने जरा खर्च जास्तच सांगितलं आहे, तर तो काय आता झेपणार नाही, त्याच्यामुळे थोडं मी आता औषधावर केलं आणि आता मला बरं वाटतं आहे. त्यामध्ये साईची एक्झाम होती आणि पूर्ण साफसफाई पण करायची होती, तर त्याच्यामुळे काय मग सगळं एक्झाम करता करता हळूहळू सगळं साफसफाई मी करून घेतली आणि आता सुट्टी पडलेली आहे. तर आज मी दिवाळीसाठी फराळ बनवणार आहे. विचार केलेला की सगळं एक एक पदार्थ रोज बनवून तुम्हाला दाखवणार, पण वेळ असा निघून गेला ह्याच्यामध्ये, दाढमध्ये सगळं दुखण्यामध्ये निघून गेला. तर मी आज शंकरपाळी बनवणार आहे. चला मग सुरुवात करूया आणि गप्पाही मारूया. तर मी आता इथे 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकते, थोडंसं चिमूटभर चांगलं मिक्स करून घेते. चाळून घेतलेलं आहे चांगलं मैद्याचं पीठ, मिक्स करून झालेलं आहे. मध्ये आपण गरम डालडा घालूया. मी डालडा घालते, काही लोक तूप वापरतात. 1 वाटी घेतलेला आहे डालडा. चांगला आपण मिक्स करून घेऊया, गरम आहे, चमचने मिक्स करूया नाहीतर मग हात भाजणार. आता चांगला हाताने मिक्स करूया. चांगलं मिक्स करून घेते. आता चांगलं मळून झालेलं आहे. आता 2 वाटी साखर घालते मी. आवडीप्रमाणे तुम्ही साखर वापरू शकता. दोन वाटी टाकलेलं आहे मी साखर. चांगलं मिक्स करूया. पिठी साखर आहे, मिक्सरमध्ये बनवून घेतलेली आहे. एक वाटी रवा घालते मी, बारीक आहे. चांगलं मिक्स करून घेते. आता 1 चमच वेलची पावडर घालते. चांगले मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून मी आता मळून ठेवते त्याला. आपल्याला 1 नाही तर 1.5 तास जेवढं तुम्ही मळून ठेवाल तेवढं चांगलं पीठ फुगतं आणि मग नंतर आपण बनवायला घेऊया. तर आता बघू शकता पीठ आपलं मस्त मळून झालेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला झाकून ठेवायचं आहे 1.5-2 तासासाठी. व्यवस्थित मग फोगून येतं. तर मित्रांनो, पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि 1.5-2 तासासाठी मी ठेवलेलं आहे. 1 तास ठेवलं तरी चालेल तुम्हाला लवकर बनवायचं असेल तर. आणि एकदम सोपं आणि सिम्पल आहे. आणि काही जणं त्याच्यामध्ये तूप वापरतात, पण मी तूप घालत नाही. माझ्याकडे तूप आहे पण मी तूप वापरत नाही, कारण सगळ्यांनाच तूप काही जमत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे किती महागाई वाढली आणि कोरोनापासून बरेच जणांचे तुम्ही बघतच आहात किती हाल चालले आहेत. ते काही लोकांची नोकरी गेलेली आहे, सो त्याच्यामुळे मी स्वस्तात मस्त दाखवत आहे आणि खूप छान होतात. मी पहिल्यापासून डालड्यामध्येच बनवते, असं काही नाही. माझ्याकडे तूप असतं पण डालड्यामधल्या खूप छान होतात. आणि माझ्या सगळ्यांकडून माझ्या कमेंट्स येतात की माझ्या शंकरबाई खूप छान होतात. मी पहिले तर मी सगळं बघा, साई आला, साई आणि बाबा इकडे पिक्चर लावलेला आहे, मराठी पिक्चर बघत आहेत. बाबांना खूप आवडतात मराठी पिक्चर, प्रोग्रामही बघतात. तर काय करतो तू? बघ, जा ना तिकडे बघ ना पिक्चर.
तर स्वस्त आणि मस्त पण आणि खूप छान. थोडीशी इलायची पावडर टाकली आणि आता आई आणि सानू पण येणार आहे, तोपर्यंत आपलं होऊन जाणार एक तास. तोपर्यंत मी बाकीचं काम करून घेते, भांडी वगैरे घासायचे ती मी घासून घेते जेवलेली, आणि मग तोपर्यंत वेळ होतो आहे, एक तास होऊन जातो आहे. मग आई आणि सानू आले की आम्ही बनवायला घेणार. तर चला मग मी पटापट काम करून घेते. तर मित्रांनो, आता पीठ मस्त आपलं झालेलं आहे, आता एक दीड तास झालेला आहे आणि आता आई आणि सानू आलेले आहेत. आई बघा शंकरपाळी बनवत आहे आणि थोडी जाडसर करायची आहे आपल्याला, पातळ नाही बनवायच्यात. तुम्ही बघू शकता, हे बघ काही आई आहे पीठ मळते आणि हे बघ काही बाबा आहेत, हे बघ काही पिक्चर बघतात आणि मम्मी आहे. तुम्ही बघू शकता हे बघ का मम्मी काय करते, तुम्ही बघू शकता शंकरपाळी का शंकरपाळी करू शकता, तुम्ही बघू शकता शंकरपाळी बनवते. बघू शकता तुम्ही बघितलं असेल तर करू शकता तुम्ही पण. हे बघ का मस्त दीदीने शंकरपाळी बनवले, तुम्ही बघू शकता. मी सारखं नाही बोलत. तर मित्रांनो, आता शंकरपाळी बनवून झालेले आहेत आणि आई इकडे करंज्यासाठी भाजत आहे भाजणी. हे बघा शिरा रवा वगैरे ते सगळं काही भाजून घेत आहे आणि शंकरपाळी झाल्याच्या नंतर आम्ही थोड्या करंज्या पण बनवणार आहोत. तर मग आता मी शंकरपाळ्या तळून घेते. सो फ्रेंड्स, आता तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि करंज्याचं बाकीचं आई बाहेर सारण तयार करत आहे आणि मी आता पटापट शंकरपाळी तळून घेते. चला मग, तेल आता आपलं तापलेलं आहे, आता आपण त्याच्यामध्ये शंकरपाळी सोडूया. आरामच सोडायचं आहे, नाही तर तेल उडणार. आणि गॅस एकदम स्लो करायचा आहे आपल्याला, तेल तापून झालं की स्लोवरती आपल्याला तळायचे आहे, नाहीतर मग आतून कच्चे राहतात. आणि लगेच नाही आपल्याला हलवायचं, लगेच हलवलं तर पूर्ण तुटून जाणार, थोड्या वेळाने आपल्याला हलवायचे आहेत. हळूहळू हळवून घेऊया. हे बघा मस्त आता ब्राऊन कलर आलेला आहे, आता आपण काढून घेऊया. तर फ्रेंड्स, शंकरपाळ्यांना कसं बनवायला वेळ नाही लागत पण थोडं तळायला कसं वेळ लागतो, कारण स्लो गॅसवर आपल्याला तळायचे असतात, कारण आतून पण पूर्ण शिजलं पाहिजे. आणि करंज्या कसं बनवायला वेळ लागतो आणि तळायला लगेच तळून होतात, तर बाकीच्या मी आता लगेच तळून घेते. हे बघा कशा व्यवस्थित लावून ठेवलेत सुपामध्ये, हे बघा असे लेअर लावून ठेवलेत म्हणजे चिपकणार नाहीत. हे बघा बघू शकते, हे बघा म्हणजे कसंही चिपकत नाहीत, व्यवस्थित राहतात कडकडीत एकदम. नाहीतर एकत्र असं ठेवल्या ना तर लगेच चिकटतात त्या एकमेकीला. हे बघा पूर्ण असं व्यवस्थित सुटसुटीत राहतात. तर मित्रांनो, आता फराळ वगैरे सगळं बनवून झालेला आहे आणि खूप लेट झालं, कारण दोन दोन पदार्थ एकदाच आम्ही बनवले. तर करंज्या थोड्या आम्ही कमी बनवल्या कारण खूपच अजून लेट झालं असतं, तर आम्ही अर्धा किलोच्या काहीतरी बनवल्या असतील. आणि आई पण आता गेलेली आहे आणि मग पूर्ण सगळं लादी वगैरे पूर्ण सगळं चिकट झालेलं होतं. तुम्हाला माहिती आहे फराळ करताना किती पसारा होतो, मग ते सगळं मी पुसून वगैरे आता थोडी दिवाबत्ती केली, देवालाही थोडा फराळाचा प्रसाद दाखवला आणि आता थोडं मी फ्री झालेली आहे. तर आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि व्हिडिओ थांबवायच्या आधी मी तुम्हाला एक सांगते की आपण यूट्यूबमध्ये कोणती रेसिपी बघतो आणि मग विचार करतो की अरे बापरे ह्याच्यामध्ये तर हे साहित्य वापरलं मग हे माझ्याकडे नाही, मग मी कसं करणार, मग असं काय करू नका. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही वापरू शकता, जसं की आपण तूप दाखवलं तर डालडा वापरू शकतो, तेल वापरू शकतो.
ड्रायफ्रूट दाखवले, तर ड्रायफ्रूट नसतील तरीही चालेल, थोडीशी वेलची पावडर टाकली तर फरारी छान होतो, ड्रायफ्रूट नसतील तरी पण त्याच्यामध्ये होऊन जातं, तर असं काही विचार करू नका, जे आपल्याकडे आहे ते वापरून तुम्ही दिवाळी साजरी करा। तर मित्रांनो, मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते, आणि कसा वाटला व्हिडिओ ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते, आणि तुमची सगळ्यांची दिवाळी आनंदाची भरभराटीची जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि तोपर्यंत मस्त का आणि स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या, बाय बाय।